आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय. या गाण्यातील बाल कलाकार बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे हा या गाण्यामुळे घरोघरी पोहोचला. मात्र या गाण्याचे मूळ गायक व गीतकार भिवंडीतील असून हे कलाकार आजही प्रसिद्धीपासून दूर आहेत. भिवंडी शहरालगतच्या राहणार ग्रामपंचायत हद्दीतील चरणीपाडा अंजूर फाटा येथे राहणारे मनोज घोरपडे हे या गाण्याचे गीतकार असून त्यांचा चिमुकला मुलगा मोहित उर्फ माऊली उर्फ व मुलगी शौर्य हे दोघे या गाण्याचे गायक आहेत. घोरपडे कुटुंबियांचा वडापावचा व्यवसाय असून गीतकार मनोज हा त्यांचे वडील अनिल घोरपडे यांच्या वडापावच्या गाडीवर वडिलांना मदत करून गाण्याचा छंद जोपासतो. मागील 4 वर्षापूर्वी मनोजने आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं लिहिलं होतं. हे गाणं लहान मुलांच्या आवाजात चांगले वाटेल म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांकडूनच सराव करून घेत हे गाणं 2022 गाऊन घेतलं होतं. सुरुवातीला या गाण्याला सोशल मीडियावर 2 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. परंतु बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे याने या गाण्यावरील व्हिडिओ बनवल्यानंतर हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. मात्र या गाण्याचे गीतकार व मूळ गायक मात्र प्रसिद्धीपासून दूर आहे. मात्र तरीही गाणे सर्वत्र व्हायरल झाल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया गीतकार मनोज घोरपडे यांनी दिली आहे.